यळ्ळूर सुळगे येथील भावकेश्वरी मंदिर जीर्णोद्धारासाठी आमदार लक्ष्मी हबाळकर यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला आहे। याबाबत गावकऱ्यांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला। मंदिरासाठी 24 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून दिला आहे। गावकऱ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गावात आमदार हेबाळकर यांचे आगमन होताच टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत त्यांचे करण्यात आले आहे। विठ्ठल रुक्माई मूर्तीचे पूजन करण्यात आले असून या दरम्यान आमदार हेबाळकर म्हणाल्या की मतदार संघातील नागरिकांनी दिलेले प्रेम माझ्यासाठी फार मोठे आहे। मतदार संघाचा संपूर्ण विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील असून अधिकाधिक निधी मिळवून विकास कामे राबवत आहे असे त्या म्हणाल्या। त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या प्रेमाने मी भारावून गेले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। काही जास्त बोलायचं काही गरज नाही। बळवटकरांना सांगितलं आता की लई काम लई परसा पासून वर्षानंतर आमच्या गावामध्ये लई काम होत आणि आमचं सौभाग्य म्हटले, परंतु माझं सौभाग्य आहे तुमचा सगळ्यांचा सेवा करायचं, मला एक संधी दिल्याबद्दल। आम्ही केले आम्ही काय आहे, आम्ही कारण मात्र, आम्ही नाव मात्र आमचं, परंतु आम्हाला आमदार कोण केले, वोट आम्हाला कोण गाठले, तुम्ही सगळं आम्हाला शक्ती दिले म्हणून आज इथे मोठं काम गावामध्ये होत आहे। हे श्रेयस मला नाही, मला नको, हे श्रेयस मी संपूर्ण सुळगा गावाला देऊ इच्छितो। माझं फक्त नाव आहे, परंतु तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं। 7 वर्ष झालं तुमचं सगळ्यांचं स्वप्न देवीचं मंदिरचं, परंतु 6 महिन्याचा आत मी आता इंजिनियरला सांगितलं 6 महिना नको, आम्हाला फक्त 3-4 महिन्याचा आत आम्हाला ओपनिंग करायचं म्हणून मी आता सांगितले आहे। गावकऱ्यांच्या हस्ते आमदार लक्ष्मी हेबाळकर यांचा सत्कार करण्यात आला असून कार्यक्रमाला एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, मृणाल हेबाळकर, SM बेळवटकर यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।